पीएन जंक्शन चं बायसिंग म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. हा शब्द थोडा लक्षात ठेवा, बायसिंग. ओके, बायसिंग ऑफ पीएन जंक्शन म्हणजे काय. आपण हे अगोदर डिस्कस केलं की ॲज अ रिझल्ट ऑफ पोटेन्शियल बॅरियर अक्रॉस द डिप्लिशन रिजन चार्ज कॅरियर्स विल रिक्वायर एक्स्ट्रा एनर्जी टू ओवरकम द बॅरियर. कारण बॅरियर क्रिएट झाला तर आता चार्ज कॅरियर्स कॅनॉट ओवरकम दिस बॅरियर ऑन देअर ओन, म्हणजे त्यांना एक्सटर्नली एनर्जी सप्लाय केल्याशिवाय ते जो पोटेन्शियल बॅरियर आपण डिस्कस केला इथला, हा जो पोटेन्शियल बॅरियर डिस्कस केला, तर हे हा ओवरकम करायसाठी तुम्हाला बाहेरून एनर्जी द्यावं लागेल, बाहेरून एनर्जी द्यावं लागेल. ओके, हा पोटेन्शियल बॅरियर आपण कशामुळे झाला, तो डिप्लिशनमुळे झाला. ओके, डिफ्युजन आणि डिफ्युजनमुळे झाला. ओके, आता जो ज्याला आपण बायसिंग म्हणतो ते काय आहे ते मी तुम्हाला पहिल्यांदा आकृतीमध्ये दाखवतो. आणि त्याला दोन प्रकारचे बायसिंग, एक फॉरवर्ड बायसिंग म्हणजे काय आणि रिव्हर्स बायसिंग म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत. तर ही आकृती बघा, ही जी वरची आकृती आहे त्याला आपण फॉरवर्ड बायसिंग असं नाव देऊ, फॉरवर्ड बायसिंग असं नाव देऊ. ओके, आणि ही जी खालची आकृती आहे त्याला आपण रिव्हर्स बायसिंग असं नाव देऊ, रिव्हर्स बायसिंग असं नाव देऊ. काय आहे हे बायसिंग आणि काय आहे फॉरवर्ड बायसिंग, कनेक्शन कसं वेगळं आहे लक्षात घ्या. दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह ऑफ द बॅटरी. ही बॅटरी आहे, हा त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा त्याचा निगेटिव्ह टर्मिनल आहे. तर हा जो पॉझिटिव्ह आहे तो आपण पी रिजनला जेव्हा कनेक्ट करतो, पॉझिटिव्ह आपण पी रिजनला कनेक्ट करतो आणि निगेटिव्ह आपण एन रिजनला कनेक्ट करतो ह्या पी एन जंक्शनमध्ये. दिस इज अ पी एन जंक्शन. हा पी एन जंक्शन आहे, हा पी एन जंक्शनचा डिप्लिशन रिजन आहे ज्याच्यामध्ये पोटेन्शियल बॅरियर क्रिएट होतो. आणि हा पी साईड आहे, दिस इज एन साईड. ओके, ते आपण या आकृतीमध्ये पण बघितली होती अगोदर की दिस इज पी साईड अँड दिस इज एन साईड. ओके, आणि याच्यामध्ये आपण आता पॉझिटिव्ह साईड पी साईड ही बॅटरीला पॉझिटिव्हला बॅटरीला कनेक्ट केली आणि निगेटिव्ह साईड ही एन टाईपला कनेक्ट केली, तर त्याला आपण फॉरवर्ड बायसिंग असं म्हणतो. त्यांना आपण फॉरवर्ड बायसिंग, हे कनेक्शन लक्षात ठेवा, दिस पॉझिटिव्ह दिस पॉझिटिव्ह, दिस नेगेटिव्ह दिस इज निगेटिव्ह. ओके, दिस इज फॉरवर्ड बायसिंग. म्हणजे काय, तर इन द फॉरवर्ड बायसिंग ॲज द डायग्राम शोज द पी रिजन इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, अँड एन रिजन इज कनेक्टेड टू द नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, एक्सटर्नल वोल्टेज सोर्स. त्याच्यामुळे काय होतं, दिस एक्सटर्नल वोल्टेज, त्यामुळे दे विल अपोज द पोटेन्शियल ॲट द जंक्शन. जो पोटेन्शियल बॅरियर जंक्शनला फॉर्म झाला आहे त्याच्यामुळे हा अशा पद्धतीच्या कनेक्शनमुळे देर विल बी एन अपोजिशन टू द पोटेन्शियल बॅरियर. आणि मग तो पोटेन्शियल बॅरियर तो कमी होईल, कारण तुम्ही एक्सटर्नल वोल्टेज तो बॅरियर कमी करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे पोटेन्शियल बॅरियर कमी होईल. त्याचा अर्थ तो पोटेन्शियल बॅरियरची जी विड्थ आहे ती कमी होईल. ओके, अजून काय होणार, ऑल्सो द नेगेटिव्ह चार्ज कॅरियर दॅट इज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द एन रिजन आर पुश्ड टुवर्ड्स द जंक्शन. म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स आहे ते जंक्शनच्या इकडे पुश केले जातील. ओके, ते विल बी पुश्ड टुवर्ड्स द जंक्शन. लक्षात आलं आहे काय, परत एकदा सांगतो, हा जो ही जी विड्थ आहे, ही विड्थ आहे ती कमी होण्याची. बघा, इथे डिप्लिशन रिजन कमी झालेला दिसतो आहे आपल्याला फॉरवर्ड बायसमध्ये, इकडे वाढलेला दिसतो आहे. तर कशामुळे असं झालेलं आहे, तर दॅट इज बिकॉज यू आर अप्लाईंग दिस पॉझिटिव्ह टू दिस पॉझिटिव्ह, दिस नेगेटिव्ह टू दिस नेगेटिव्ह. त्याच्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ओके, दे वूड ट्राय टू पुश टुवर्ड्स द जंक्शन, म्हणजे ते इकडे जाण्याचा प्रयत्न करतील, ते असे इकडे जाण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्यामुळे ही जी विड्थ आहे ही कमी होत आहे. ह्या इकडे सरकल्यासारखं दिसतो आहे. ओके, ही विड्थ कमी होत आहे, बॅरियर तुमचा कमी होत आहे.
ओके सो त्याला आपण फॉरवर्ड बायसिंग असं म्हणतो की सो द नेगेटिव्ह चार्ज फ्रॉम द रिजन एन रिजन आर पुश टुवर्ड्स द जंक्शन ओके इथे दाखवल्याप्रमाणे ही एन रिजन आहे तर तो इलेक्ट्रॉन्स आर पुश्ड टुवर्ड्स द रिजन आणि हां अ सिमिलर इफेक्ट इज एक्सप्रेस बाय पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स इन द पी रिजन दे आर पुश्ड टुवर्ड्स द जंक्शन म्हणजे होल्स हे जंक्शनकडे जात आहेत इलेक्ट्रॉन्स हे जंक्शनकडे जात आहेत आणि त्यामुळे तो बॅरियर आहे तो कमी होतो आहे दस बोथ द चार्ज कॅरियर्स फाइंड इट इझी टू क्रॉस द बॅरियर अँड कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स द इलेक्ट्रिक करंट ओके त्यामुळे दे आर फाइंडिंग इट इझी टू क्रॉस द बॅरियर बिकॉज दे आर मूविंग टुवर्ड्स इच अदर ओके आणि दे आर मूविंग टुवर्ड्स द जंक्शन द जंक्शन क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात सो दिस इज कॉल्ड एज अ फॉरवर्ड बायस दुसरा जो कनेक्शन आहे तो रिवर्स बायस आहे त्याच्यामध्ये पी रिजन इज कनेक्टेड टू नेगेटिव्ह टर्मिनल अँड एन रिजन इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल इकडे बघा पी रिजन इज कनेक्टेड टू नेगेटिव्ह टर्मिनल आणि एन रिजन इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह ऑफ द बॅटरी आता इथे काय होणार दिस इज रिवर्स बायसिंग ओके इथे काय होणार बिकॉज ऑफ दिस पॉसिबिलिटी द एक्सटर्नली जो वोल्टेज आपण ॲप्लाय केला आहे बाहेर एक्सटर्नल वोल्टेज जो आपण ॲप्लाय केला बाहेर ना दॅट एक्सटर्नल वोल्टेज इफेक्टिवली इन्क्रीजेस द बॅरियर ॲट द जंक्शन म्हणजे तो पोटेन्शियल वाढवतो बॅरियर वाढवतो इट ॲड्स टू द बॅरियर ॲट द जंक्शन त्याच्यामुळे तो बॅरियर जो आहे त्याची विड्थ वाढते ओके हे आपण बघितलं इथे की विड्थ वाढलेली आहे आणि सो विड्थ वाढलेली आहे सो बॅरियर वाढलेला आहे ऑल्सो द नेगेटिव्ह चार्ज कॅरियर दॅट इज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द एन रिजन आर पुल्ड अवे फ्रॉम द जंक्शन म्हणजे ते जंक्शनच्या अवे जातात आणि होल्स मूव अवे फ्रॉम द जंक्शन म्हणजे इथे बिलकुल उलटं होतं होल्स दे मूव अवे फ्रॉम द जंक्शन अँड अवे फ्रॉम द जंक्शन आणि इलेक्ट्रॉन्स ऑल्सो आर पुल्ड अवे फ्रॉम द जंक्शन म्हणजे बोथ दिस चार्ज कॅरियर दस फाइंड इट डिफिकल्ट टू क्रॉस द बॅरियर म्हणजे बिलकुल उलटं होणार तिथे ओके दे विल फाइंड इट डिफिकल्ट टू क्रॉस द बॅरियर अँड दे विल नॉट कॉन्ट्रीब्यूट टू द इलेक्ट्रिक करंट तर अशा याला आपण रिव्हर्स बायसिंग म्हणतो सो फॉरवर्ड बायसिंग म्हणजे काय पी रिजन जी आहे दॅट इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह एन रिजन इज कनेक्टेड टू नेगेटिव्ह त्याला आपण फॉरवर्ड बायसिंग म्हणतो रिव्हर्स बायसिंगमध्ये काय पी रिजन इज कनेक्टेड टू नेगेटिव्ह अँड एन रिजन इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह फॉरवर्ड बायसिंगमध्ये काय फॉरवर्ड बायसिंगमध्ये बॅरियर हा कमी होतो ओके आणि कॅरियर्स जे आहे चार्ज कॅरियर्स आहेत दे आर फाइंड इट इझी टू क्रॉस द बॅरियर रिव्हर्स बायसिंगमध्ये काय बॅरियर वाढतो अडथळा वाढतो आणि द चार्जेस दे फाइंड इट डिफिकल्ट टू क्रॉस द बॅरियर ओके आता याचा वापर कसा करायचा वगैरे तो पुढचा भाग आहे परंतु रिव्हर्स बायसिंग म्हणजे काय फॉरवर्ड बायसिंगमध्ये काय पी एन जंक्शनच्या हे आपण आता फक्त समजून घेतलेलं आहे.